नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, सोशल मीडियावर अचानक कधी काही आगळं वेगळं वाचायला मिळतं, कुटुंबाचं, नात्याचं, दोस्तीचं, सारेच जीवनाचे विविध रंग. कधी काही माणुसकीचा प्रत्यय देणारं लिखाण वाचलं की कधी मन आनंदून जातं, तर कधी कधी मन भरूनही येतं. मग या भावलेल्या आवडलेल्या गोष्टी आणखी खूप लोकांपर्यंत पोहोचवायची इच्छा होते आणि मी ठरवलं या चांगल्या गोष्टी, अनुभव आपणही शेअर करूयात आणि हा खाटाटोप मी सुरू केलाय. मी आपणासाठी घेऊन आलोय अशाच काही माझ्या मनाला स्पर्श करून गेलेल्या भावलेल्या गोष्टी, अनुभव, काही भावलेलंच्या रूपात, काही भावलेलं. नेहमीप्रमाणे मी माझ्या ऑफिसमध्ये बसलो होतो. समोर फायलींचा ढिगारा पडलेला होता आणि मी एका किचकट केसवर काही टिपणं काढत होतो. तेवढ्यात एक पक्षकार आले, हातात एक कागदाची पिशवी, रापलेला चेहरा, वाढलेली दाढी, मळलेले कपडे. म्हणाले, सगळ्यात जमिनीवर स्टे लावायचंय, काय कागद लागतीन ते देतो, किती खर्च येईन? मी त्यांना बसायला सांगितलं. ते खुर्चीवर बसले, त्यांची सर्व कागदपत्र तपासली आणि त्यांना म्हणालो, सगळा इतिहास सांगा. ते बराच वेळ बोलत होते, अर्धा पाऊण तास गेला. मी त्यांना सांगितलं, मी अजून कागदपत्र पाहतो, तुमच्या केसचा विचार करूया. तुम्ही असं करा, 4 दिवसांनी परत या. 4 दिवसांनी ते पक्षकार पुन्हा आले, तसाच अवतार. आणि भावाबद्दलचा राग आणखीही कमी झालेला नव्हता. मी त्यांना बसायला सांगितलं, ते बसले. मग मीच बोलायला सुरुवात केली, मी तुमची कागदपत्र पाहिली, तुम्ही दोघं भाऊ आणि एक बहीण, आई वडील लहानपणीच गेले, तुमचं शिक्षण 9वी पास, धाकटा भाऊ MA BEd, तुम्ही भावाच्या शिक्षणासाठी शाळा सोडली, रानात लंगोटीवर राबलात, नेवरादाजीच्या विहिरीवर दगडं फोडली, सदाबापूच्या ऊसात चाऱ्या पाडल्या, पण भावाच्या शिक्षणाला पैसा कमी पडू दिला नाही तुम्ही. एकदा बहीण शेतात गुरं चारत होती, तुमचा भाऊ शाळेतून आला होता, कसा काय तो म्हशीच्या आडवा गेला आणि त्याला म्हशीचं शिंग लागलं, संपूर्ण शरीर रक्तबंबाळ झालं, तुम्ही खांद्यावरून त्याला बोरगावला दवाखान्यात नेलं. खरं म्हणजे त्यावेळी पण तुमचं वय कळतं नव्हतं, फक्त माया कळती होती. आईबापाच्या मागं यांचा मीच आई आणि बाप ही भावना होती. तुमचा भाऊ BA ला गेला, तुमचा ऊर भरून आला, तुम्ही पुन्हा जोमानं कष्ट उपसायला लागलात, पण अचानक त्याला किडनीचा त्रास सुरू झाला. दवाखाने केले, बाहेरचंही केलं, पण गुण आला नाही. शेवटी डॉक्टरनं किडनी काढायला सांगितली, तुम्ही तुमची किडनी दिली. ऑफिसर झाल्यावर खूप फिरायचंय, नोकरी करायची आहे तुला, तुला आमच्यापेक्षा लय त्रास, आम्ही रानातली माणसं, आम्हाला एक किडनी असली तरी चालतंय. तुम्ही बायकोचं सुद्धा न ऐकता किडनी दिली. भाऊ MA ला गेला, हॉस्टेलवर राहायला गेला, गावात मटण पडलं की तुम्ही डबा नेऊन द्यावा, शेतात कणसं आली की कणसं नेऊन द्यावीत, कुठला सण आला पोळ्यांचा डबा द्यावा. घरापासून हॉस्टेलचं अंतर 25 किलोमीटर, पण तुम्ही सायकलनं गेलात, घासातला घास घातलात. भावाला नोकरी लागली, तुम्ही गावात साखर वाटली. 3 वर्षापूर्वी त्याचं लग्न झालं, झालं म्हणजे त्यानंच केलं, तुम्ही फक्त हजर होतात, पण तरीही अभिमान होताच. भावाला नोकरी लागली, भावाचं लग्न झालं, आता तुम्हाला आणि बायका पोरांना सुख लागणार होतं, पण झालं उलटच. लग्न झाल्यापासून भाऊ घरी येत नाही, बोलावलं तर म्हणतो मी बायकोला शब्द दिलाय, घरी पैसा देत नाही, विचारलं तर म्हणतो अंगावर कर्ज आहे, गेल्या वर्षी कोल्हापुरात फ्लॅट घेतला, विचारलं तर म्हणतो कर्ज काढून घेतलाय. सगळं सांगून झाल्यावर मी थोडा वेळ थांबलो, नंतर परत म्हणालो, तर आता तुमचं म्हणणं असं आहे की त्यानं घेतलेल्या मिळकतीवर स्टे लावायचा, असंच ना? तो पटकन म्हणाला, हो बरोबर. मी म्हटलं, स्टे लावता येईल, भावानं खरेदी केलेल्या मिळकतीमधला हिस्सा पण मिळेल, पण तुम्ही दिलेली किडनी परत मिळणार नाही, तुम्ही भावासाठी आटवलेलं रक्त परत मिळणार नाही, तुम्ही त्याच्यासाठी खर्च केलेलं आयुष्य परत मिळणार नाही. आणि मला असं वाटतं की या साऱ्या गोष्टीपुढं त्यानं घेतलेल्या फ्लॅटची किंमत 0 आहे. त्याची नियत बदलली, तो त्याच्या वाटेनं गेला, पण तुम्ही त्याच वाटेनं जाऊ नका. तो भिकारी निघाला,
पण तुम्ही दिलदार होतात, दिलदारच राहा, तुम्हाला काही एक कमी पडणार नाही. उलट मी म्हणेन वडिलोपार्जित मिळकतीमधला तुमचा हिस्साच तेवढा प्यारा, त्याचा हिस्सा पडीक राहू द्या. कोर्ट कचेरी करण्यापेक्षा मुलांना शिकवा. शिकून तुमचा भाऊ बिघडला म्हणून पोरं बिघडणार नाहीत. त्यानं 10 मिनिट विचार केला, सगळी कागद पिशवीत कोंबली, डोळे पुसत म्हणाला, चलतो साहेब. या गोष्टीला 5-7 वर्ष झाली. परवा तो पक्षकार अचानक ऑफिसला आला, बरोबर गोरागोमटा पोरगा, हातात कसली तरी पिशवी. मी म्हटलं बसा, तर म्हणाला बसायला नाही आलो साहेब, पेढं द्यायला आलोय. हा माझा पोरगा न्यूझीलँडला असतो, कालच आलाय. आता गावात 3 मजली घर आहे, 8-9 एकर शेत घेतलंय. तुम्ही मन लावतात कोर्ट कचेरीच्या नादी लागू नका. म्या पोरांच्या शिक्षणाची वाट धरली, हे घ्या पेढं आणि तोंड गोड करा. त्याचं हे बोलणं ऐकून मलाही भरून आलं आणि हातातला पेढा हातातच राहिला. मित्रांनो, या छोट्या गोष्टीचे लेखक अज्ञात आहेत, पण हे शब्दांकन सोशल मीडियावर शेअर केलं होतं संतोष सरांनी. मित्रांनो, अशा मनाला स्पर्श करून गेलेल्या गोष्टी तुमच्याकडेही नक्कीच असतील, त्या माझ्या कॉमेंट्स बॉक्समध्ये लिहून माझ्याशी शेअर करा. तर मित्रांनो, हा माझा प्रयत्न तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि खालचा बेल आयकॉन ॲक्टिवेट करा, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक भागाची तुम्हाला माहिती मिळत राहील. तर चला, आपला मित्र आता आपली रजा घेतोय, पुन्हा भेटूयात काही भावलेलं च्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.